शहाजी बापू, आज तुम्हाला नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची आठवण आली असेल. तुम्ही सांगोल्यातील शिवसेनेबद्दल वक्तव्य केलं होतं की सांगोल्यामध्ये फक्त शिवसेनेचे 11 मत आहेत आणि मी माझ्या हिमतीवर निवडून आलो आहे, शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेलो नाही. आणि तुम्ही दुसरं एक वक्तव्य केलं होतं, युवासेनेचे पोरं म्हणजे टुकार पोरं आहेत. पण बापू, याच टुकार पोरांनी, युवासेनेच्या याच तालुका प्रमुखांनी, सुभाष भोसलेंनी तुम्हाला घाम फोडला. तुमच्याच गावामध्ये या सुभाष भोसलेंनी तुमच्या छाताडावरती बसून 2098 मतं घेतली आणि तुम्हाला घाम फोडला. हो बापू, तुम्ही दसरा मेळाव्याला, तुमच्या गद्दार दसरा मेळाव्याला तुम्ही जाऊ शकला नाही. तुम्ही, तुम्हाला ग्रामपंचायत तुमच्या गावातली लागल्यामुळे तुम्ही दसरा मेळाव्याला तिकडे गेला नाही, जाऊ शकला नाही. याच सुभाष भोसलेंनी तुम्हाला तळ ठोकून बसण्याची वेळ तुमच्या गावामध्ये आणली. याच्यापेक्षा तुमच्यावर दुर्दैवाची वेळ दुसरी येऊ शकत नाही बापू. तुम्हाला युवासेनेकडून आणि शिवसेनेकडून दुसरं एक चॅलेंज देतो की तुम्ही आमदारकीची निवडणूक लढवावी. आणि जर तुम्हाला शिवसेना आणि युवासेनेने जर आसमान नाही दाखवलं तर शिवसेनेची औलाद नाही सांगणार. हे तुम्हाला एक ओपन चॅलेंज देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.